नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पाणीपुरी पिझ्झा. एकदम छान आणि टेस्टी अशी ही रेसिपी तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे बारीक कट करून. त्याच्यामध्ये मायोनीज टाकत आहे थोडंसं. त्यानंतर आपल्या ज्यामध्ये टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ऑरगॅनो ॲड करायचं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये भाज्या ॲड करू शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी पाणीपुरी फ्राय करून घेतलेले आहेत बघा. आता याला छोटे छोटे होल करायचे आहेत आणि आपल्याला हे मिश्रण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या ॲड करू शकता, नाही तर फक्त कांदा आणि टोमॅटो पण ह्याला छान लागतं. बघा आता इथे मी सगळ्यांना होल करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मिश्रण भरून घ्यायचं आहे. मिश्रण भरून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चीज आपण टाकणार आहोत वरती. एकदम छान आणि अशी टेस्टी ही रेसिपी तयार होते. आता आपली इथे सगळ्या पाणीपुरी फिल करून झालेल्या आहेत बघा. एकदम मस्त आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. बघा याच्यानंतर आपण त्याची मोजिला चीज ॲड करणार आहोत. प्रत्येक पाणीपुरीमध्ये आपल्याला मोजिला चीज ॲड करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चीज ॲड करायचं आहे बघा. प्रत्येक पाणीपुरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त चीज ॲड करू शकता. बघा इथे मी आता सगळ्या पाणीपुऱ्या फिल करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मी 5 मिनटं ओव्हनमध्ये बेक करून घेणार आहे. तुम्ही कढईमध्ये जरी ही प्रीहीट करून घ्यायचं आणि नंतर बेक करायच्या, एकदम छान आणि टेस्टी कुरकुरीत होतात. बघा आता इथं मी याच्यानंतर थोडंसं ऑरगॅनो चीजवर टाकत आहे टेस्टसाठी. आता मी इथे 5 मिनटं मी बेक करून घेतलेलं आहे. बघा एकदम छान आणि टेस्टी अशी आपली ही पाणीपुरी पिझ्झा बनून रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. एकदम झटपट आणि इझी आणि मुलांना नाश्त्यासाठी देण्यासाठी पण ही बेस्ट आहे. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.